बंगला असो वा रस्ता, कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं, गुणवत्तेची हमी देणारं, 100% जर्मन टेक्नॉलॉजी, अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट, वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री, हाय स्पीड बांधकामासाठी M5 क्यूब ते M60 क्यूब पर्यंत रेडी मिक्स कॉन्क्रीट, श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड, आंधळी फाटा जुना सातार रोड पलूस, संपर्क रुपेश चव्हाण 99 75 95 79 32 आणि राहुल दळवी 86 00 75 72 58। दोन्ही पाय गमावलेला साहिल पुन्हा चालवतोय ट्रॅक्टर, आमदार विश्वजित कदमांनी दिलेला शब्द पाळला म्हणून गाव करतय कौतुक। कुणाच्या आयुष्याला कधी कलाटणी मिळेल सांगता येत नाही। वसगड येथील चौगुले कुटुंब जेमतेम शेती करून आपल्या प्रपंचाची मोठ बांधत होते। त्यांचा 26 वर्षीय मुलगा साहिल असलम चौगुले हा ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर चालवून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता। असाच ऊस तोडणी हंगाम जोमात आलेला। एकदा ऊस वाहतूक करताना त्याच्यावर काळाने झडप घातली। विसापूर तालुका तासगाव येथे ट्रॅक्टरचा भयानक अपघात झाला। यामध्ये ट्रॅक्टरची दोन्ही मोठी चाके साहिलच्या पायावरून गेल्याने पायच निकामी झाले। त्यानंतर दुर्दैवाने आईने तारुण्यात त्याचे गुडघ्यापासून खाली दोन्ही पाय काढण्यात आले। चौगुले यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची। कृत्रिम पाय बसवण्यासाठी लागणारा 1,00,000 रुपयांचा खर्च या कुटुंबाला करणे अशक्यप्राय होऊन बसलेले। अशावेळी पलूस कडेगावचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचा मतदारसंघात वसगडे दौरा असताना हा मुलगा व कुटुंबियांनी त्यांची भेट घेतली। यावेळी कुटुंबाने कळवळून या साहिलला कृत्रिम पाय बसवून देण्याची विनंती केली। आमदार कदम यांनीही या तरुणाला अत्याधुनिक कृत्रिम पाय बसवण्याचा शब्द दिला। साहिल पुन्हा उभा राहील असा विश्वास चौगुले कुटुंबाला दिला। तत्काळ आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी पुणे येथील संचेती हॉस्पिटलमध्ये फोन करून हा युवक माझ्या मतदारसंघातील असून या युवकास चांगल्या प्रतीचे कृत्रिम पाय बसवून द्यावे असे सांगून त्यासाठी लागणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी स्वतःवर घेतली। आज या तरुणाला आमदार विश्वजित कदम यांनी केलेल्या मदतीमुळे हा युवक स्वतः पुन्हा नव्या जोमाने चालू तर शकतोच, त्याचबरोबर तो पुन्हा एकदा ट्रॅक्टर चालवू लागला आहे। आमदार विश्वजित कदम यांच्या मदतीमुळे साहिल या युवकाचे कुटुंबीय व वसगडे गावातून आमदार विश्वजित कदम यांचे आभार व्यक्त होत आहेत। या प्रसंगातून आमदार विश्वजित कदम यांनी इथे दिलेला शब्द पाळला जातो हे दाखवून दिल्याची चर्चा वसगडेतील नागरिकांमध्ये रंगली आहे। मी माझ्या मतदारसंघात आहे, वसगडेचे ना एक आमचे कार्यकर्ते, त्यांचे ना दोन्ही पाय ॲम्प्यूट झालेले होते इन अन इन्सिडेंट, तर त्यांनी ना तुमच्या हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरांना भेटले होते, सलील जैनला भेटले ते, आणि आता तुमच्याकडे काहीतरी नवीन टेक्नॉलॉजीची पद्धत आली आहे काहीतरी, हो काय खर्च आहे त्याचा? बरं, साहिल चौगुले म्हणून पेशंट आहेत, सलीलला माहिती आहेत ते। माझी एक रिक्वेस्ट आहे, मी तुम्हाला SMS पाठवतो, हे मी करतो काय तो काय असेल खर्च, फक्त ते वी वॉन्ट टू गेट हिम ट्रीटेड वेल, तो थँक्यू सो मच। आणि मी पराग जरा स्वतः आपण बोलून घेतला तर आय विल अप्रिशिएटेड, मग मी कॉल येस चालू जिल्हा सांगली। तर आमच्या मुलाचं विसापूर ह्या गावी ट्रॅक्टरचा अक्षणमध्ये कोणी पाणीकाम घेते, तर आमच्या गावामध्ये बाळासा विसर्जित आले आले होते, त्यांना विनंती केली की असं झाले, तर त्यांनी लगेच तात्काळ संचित हॉस्पिटलमध्ये ट्रॅक्टरला फोन करून पराग सरांना सांगून लगेच त्यांनी पाय बसवले आमच्या मुलगा चालवला, त्याच्याबद्दल मी त्यांचा पाय त्यांच्या कुटुंबाबद्दल